जाताना किंवा सोबत असताना एकटं खेळायला लहान मुलांना सोडायचं नाही आणि त्याची काळजी घ्या की ह्या परिसरातच ते जनावर असू शकतं. आणि टॉर्च काठी सोबत ठेवा. लोकेशन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत प्राणी हा ह्याच परिसरामध्ये आहे असं गृहीत धरा सगळ्यांनी, कारण त्याचं लोकेशन मिळालं नाही, दुसऱ्या बाजूला कुठेही गेला अशी माहिती नाही. त्यामुळं ह्याच परिसरामध्ये आहे, इथं कुठं एखाद्या आडगळीच्या बाजूला लपला असेल, पलीकडे झोडप बऱ्यापैकी आहेत कॅनॉलच्या बाजूला, तसंच हे गार्डनमध्ये पण आहे. त्यामुळं बिबट्या हा ह्याच परिसरात आहे असं गृहीत धरून सगळ्यांनी वागायचं आणि विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यायची. आणि स्त्रिया किंवा पुरुष जे असतील तर एक एकट्यानेही थोडस वावरायचं नाही, दोन तीन लोक असेल तर वावरा, हातात जे काही शस्त्र असेल ते हातात ठेवा, शस्त्र म्हणजे काठी वगैरे, स्वतःच्या संरक्षणासाठी.